भजन क्षेत्रातला कोकणचा हिरा म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्या कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदमबुवांची आठवण सदैव राहावी म्हणून त्यांच्या मूळ गावी आरेपाटा इथं गुरुदास चौकाशी उभारणी करण्यात येणार आहे. या संदर्भात कदमबुवांच्या शिष्य मंडळींची सभा शनिवारी संपन्न झाली आहे. चंद्रकांत कदमबुवांनी सिंधुदुर्गचं नाव अवघ्या भारत देशभर भजनाच्या माध्यमातून पसरवलं. गायनासोबत समाज प्रबोधन आणि मनोरंजनामध्ये त्यांचा हातखंडा होता. भजन क्षेत्रात त्यांना दैवत मानलं जातं. त्यांची आठवण सदैव राहावी म्हणून त्यांच्या मूळ गावी उभारण्यात येणाऱ्या गुरुदास चौकासंदर्भात महत्त्वाची सभा संपन्न झाली आहे. यावेळी जागेची पाहणी करून काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा सर्वानुमते घेण्यात आलेत. सभेप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या चौकासाठी आरे ग्रामस्थांनी 50,000 रुपयांची देणगीसुद्धा देण्याचं निश्चित केलं आहे. आज देवगड तालुक्यामध्ये वळिवंडेच्या या हॉलमध्ये आज संपूर्ण कोकणवासियांच्या वतीने कोकण कलाभूषण कैलासवासी आमचे लाडके चंद्रकांत कदमबुवा यांचा स्मृतिदिन 30 डिसेंबर रोजी असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम सर्व कोकणवासीय मुंबईतील सर्व भजन सम्राट या सर्वांच्या वतीने एक सुंदर असं स्मारक या आरे फाटे या ठिकाणी उभं करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये एक चांगल्या प्रकारची मीटिंग ह्यापूर्वी झालेली आहे आणि आज संपूर्ण कोकणवासी अगदी रत्नागिरीपासून संपूर्ण सिंधुदुर्गातले भजनीबुवा या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित राहिलेले आहेत. स्थानिक ग्रामस्थ उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचं एक स्वप्न होतं की ज्याने भजन क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गावचं नाव आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं नाव संपूर्ण भारत देशापर्यंत पोचवण्याचं पवित्र काम ज्यांनी केलेलं आहे ते कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा यांचं एक सुंदर असं स्मारक या ठिकाणी व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न होतं आणि ते पूर्णत्वाकडे जाण्यासाठी ही मीटिंग घेण्यात आली होती. आणि सर्वांनी अगदी स्वतःच्या स्वइच्छेतून खर्चसुद्धा उचलण्याची जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. प्रत्येक तळमळीने त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी कटिबद्ध झालेलं आहे आणि हे लवकरात लवकर आमचं स्वप्न मला वाटतं 4 नोव्हेंबरला त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि 30 डिसेंबरला भव्य दिव्य असं हे स्मारक या ठिकाणी उभं होईल आणि त्याचं उद्घाटन संपूर्ण महाराष्ट्रातल्या भजनीबुवांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांची उपस्थिती राहणार आहे. सर्व ग्रामस्थ माझ्या या संपूर्ण कोकणातले या ठिकाणी उपस्थित राहतील आणि असं देखणं सुंदर स्मारक या ठिकाणी उभं आम्ही सर्वांच्या वतीने करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि हे स्वप्न आमचं कैलासवासी चंद्रकांत कदमबुवांच्या आशीर्वादाने आणि आरेगावची ग्रामदेवता आरेश्वर पावनादेवीच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी कुणकेश्वराच्या आशीर्वादाने ते पूर्णत्वाला जावं अशी मी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो. या सभेत गुरुदास शिष्यमंडळी तसंच कदमबुवांचे हितचिंतक भजनरसिक आरेगावाचे ग्रामस्थ उपस्थित होते. मयूर ठाकूर, कोकण नाऊ, आरे.